प्रहारकडून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर असोड मोर्चा. अहमदनगरच्या प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर असोड मोर्चा काढला होता. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अति आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं. त्यामुळे 80 ते 90% नुकसान ग्राह्य धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, ज्यांनी विमा भरला आहे परंतु तांत्रिक कारणामुळे आणि अज्ञानामुळे वेळेत नुकसानीच्या पूर्वसूचना देऊ शकले नाही त्यांनीही विम्यापासून वंचित ठेवू नये. ज्यांना तोकडी भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना नियमांच्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक होऊ नये याची कृषी विभागाने काळजी घ्यावी, या आणि अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विमा कंपन्यांविरुद्ध आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिलं. सोबतच मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. ओके, जय हिंद. आज खरं तर नगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यातून शेकडो शेतकरी बांधव या ठिकाणी, जिल्हा कृषी अधिकारी या ठिकाणी आले होते आणि संबंधित HDFC पीक विमा कंपनीचे पदाधिकारी ते या ठिकाणी बोलवले गेले होते. त्याच्यामध्ये जिल्हा प्रतिनिधी आणि राज्याचे प्रतिनिधी होते. या ठिकाणी जे महत्त्वाचे मुद्दे होते ते मुद्दे म्हणजे खरं तळागाळातील जे शेतकरी काबाड कष्ट करतात त्यांचे जे मागणे आहेत ते पूर्ण होत नाहीत, बांधीवर जाऊन त्यांचा पंचनामा होत नाही, अंदाजे ते एक रिपोर्ट देतात, इंग्लिशमध्ये फॉर्म असतात, शेतकरी बांधवांना कळत नाही. परंतु आणि त्या अंदाजे म्हणजे सरसकट त्यांना जे त्यांच्या म्हणजे त्यांचे मर्जीने ते काय करायचे ते करणार, परंतु ही मुजोरीपणा चालणार नाही. हे मागण्या असं जिल्हा कृषी अधिकारी जगताप साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांच्याकडून लेखी देखील घेतलेलं आहे. याच्यामध्ये जे बांधीवर जाऊन जे पंचनामा करतात त्यांचं एज्युकेशन नसताना देखील त्या ठिकाणी एजंटप्रमाणे येतात, आपल्या मर्जीने काम करून जातात. दुसरं म्हणजे या ठिकाणी सांगायचं असे त्यांच्या माध्यमातून आम्ही लिहून घेतलेलं आहे, 30 नोव्हेंबरपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांचे सगळ्या मागण्या अजून पण मुदत गेलेली नाही. ज्या ज्या शेतकरी बांधवांचे जे पीक विमासाठी क्लेम राहिलेला आहे, अर्ज भरलेला नाही, ते आपल्या आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर जाऊन तालुका पातळीवर जाऊन आपण त्या ठिकाणी नोंद करावा, ते घेतील. 30 नोव्हेंबरपर्यंत तारीख वाढवू या ठिकाणी यांनी सांगितलेली आहे. तरी शेतकरी बांधवांना विनंती करतो का आपलं नुकसान होऊ देऊ नये, वेळ काढून त्या ठिकाणी ऑफलाईन जाऊनसुद्धा आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि आपल्या मागण्या पूर्ण होतील असं आम्ही या ठिकाणी लेखीमध्ये घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकारी जगताप साहेब तसेच उपसंचालक माने साहेब खूप चांगली भूमिका, खरं तर प्रशासनाचं देखील या ठिकाणी कौतुक करणं फार गरजेचं आहे. बच्चूभाऊ म्हणतात जे अधिकारी चांगले काम करतात त्यांना डोक्यावर घ्यायला पाहिजे आणि जे अधिकारी मुजोरीपणा करतात तसे भले तरी देऊ काशेची लंगोटी नाठाळाच्या माती हनुकाठी, या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करत असतो. मी स्वतः माजी सैनिक आहेत, माझ्याबरोबर आले संपा माझे आपले शेतकरी बांधव, शेतमजूर बांधव, दिव्यांग शेतकरी बांधव देखील आले. कुठे सचिन भाऊ, सगळे मान्यवरांच्या वतीने मी मीडिया बांधवाचा या ठिकाणी धन्यवाद करतो. कृषी अधिकारी कृषी डिपार्टमेंट यांचं सगळ्यांचं पीक विम्याचं देखील मी धन्यवाद करतो. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण शेतकरी बांधवांच्या, आज आम्ही या ठिकाणी शेतकरी बांधव शेकडोच्या ताकदीने आलेलो आहेत, जर आमच्या मागण्या व्यवस्थित आम्हाला समाधानकारक जर मान्य झाल्या नाही तर आम्ही संबंधित पीक विमा कंपनीमध्ये नांगर घातल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी मी सांगतो. आणि शेकडोने हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव विथ परिवार विथ फॅमिली महिला भगिनींना घेऊनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी लेकर बाळांना घेऊन बैलगाडी घेऊन नांगर घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. 16 रोजी आज प्रहार संघटनेचे विनोद सिंग परदेसी यांच्याकडे आज पत्र मिळाले होतं. शेतकऱ्यांचं पीक विमा अजून न मिळाला त्याबद्दलचं पत्र होतं मोठा, तर त्याच्याबद्दल कंपनीने जे काही मुद्दे होते शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकले आणि जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडण्याचं आम्ही आश्वासन देतो. तारीख जी आहे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही प्रॉब्लेम रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. आज दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष पैलवान विनोद सिंग परदेशी आणि त्यांचे जामखेड तालुक्यातले सर्व सहकारी यांनी खरीप पीक विमा योजना 2022 संदर्भात निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये विविध मागण्या केल्या, त्या मागण्याच्या अनुषंगानं कृषी विभाग ही संघटना शेतकरी सदस्य विमाधारक शेतकरी सदस्य विमा कंपनी या सर्वांचा एकत्रितरित्या या मागण्याच्या अनुषंगानं चर्चा केली
आपली नियमावली काय आहे, शासन निर्णय काय आहे, परिपत्रक काय आहे, त्याच्यामध्ये काय उपाययोजना सुचवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने झालेली कार्यवाही आणि प्रलंबित कार्यवाही याबाबतचा सर्व उहापोह झाला आणि कंपनीनं कंपनीचे प्रतिनिधी जे आहेत गोपाळ साहेब आहेत, पुंडे साहेब आहेत, तराडे साहेब आहेत यांच्याकडनं जसं लेखी स्वरूपात निवेदन दिलं तर त्या निवेदनाच्या अनुषंगानं कंपनी प्रतिनिधी आणि कृषी विभाग म्हणून जॉईंटली आपण या निवेदनाच्या अनुषंगाने त्याला आत्ताची जी स्थिती आहे या स्थितीबाबत लेखी खुलासा केलेला आहे आणि ज्या बाबी प्रलंबित आहेत त्या प्रलंबित बाबीचाही निपटारा केला जाईल असंही त्या खुलाशामध्ये आपण दिलेलं आहे. एकंदरीतच जो शासन निर्णय आणि मार्गदर्शक सूचना याप्रमाणे जी कार्यवाही करावायची आहे ती कार्यवाही पीक विम्याच्या संदर्भात आपण परिपूर्ण करणार आहोत.